फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे फालुदा। तर इथे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये फालुद्याचं पॅकेट आहे। हे रेडीमेड पॅकेट आहे आणि हे तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये इजीली भेटून जाईल। आणि त्याची प्राइस तुम्हाला मी दाखवते, इथे 75 रुपीज प्राइस आहे। आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काहीच ॲड करायचं नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे रोज फ्लेवर्सचा फालुदा वापरलेला आहे। यामध्येही तुम्हाला फ्लेवर्स वेगवेगळे भेटतील। तर हे मी पूर्ण वापरणार नाही आहे, मी हे अर्धच वापरणार आहे। तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, हे मी भांडं घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये मला जेवढा फालुदा लागणार आहे तेवढा मी काढून घेते। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता आतून हा पूर्ण पिंक कलरमध्ये आहे फालुदा। आणि अशा पद्धतीने आपल्याला भेटतो हा फालुदा। तर यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा ॲड करायची गरज नाही, यात सर्व दिलेलं आहे। काजू वगैरे पण आहेत यामध्ये। तर चला तर मग आता आपण फालुदा बनवायला घेऊया। तर इथे मी हा फालुदा काढून घेते आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढई आपली चांगली तापली की त्यानंतर आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत। तर इथे मी अर्धा लिटर दूध वापरते आहे। आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे। तर इथे मी जे दुधाचं पॅकेट होतं त्यातच मी एक ग्लास पाणी घालून मी घेतलेलं आहे, ते घालून घेते। तर इथे तुम्ही बघितलंतच मी अर्धा लिटर दुधामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे। यात असंच आपल्याला घ्यायचं आहे। आणि त्यानंतर दुधाला पूर्ण अशी उकळी व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आपल्याला यात फालुदा घालायचा नाही आहे, लक्षात ठेवा। तर इथे तुम्ही बघू शकता दुधाला चांगली उकळी आली होती आणि आता मी गॅस स्लो केला आहे। तर यात मी आता फालुदा घालून घेते। तर इथे तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला इथे एकदम फालुदा घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे। आणि इथे आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे दुधामध्ये फालुदा। तर हे बघा, इथे दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आणि मी हे फास्ट गॅसवरती करते, आपल्याला हे फास्ट गॅसवरतीच करायचं आहे। आणि दुधाला थोडा आटू द्यायचं आहे आणि दूध आटल्यानंतर हे घट्ट होत जाणार आणि आपल्याला घट्टच हवं आहे थोडं। तर त्या पद्धतीने आपण हे करून घेऊया। आणि इथे तुम्ही बघू शकता मी इकडे असं चेक करते, आपल्याला असं चेक करायचं आहे फालुदा रेडी झाला आहे की नाही। हे जे शेव आहेत हे पूर्ण नरम झाले पाहिजेत। हे बघा, तर इथे हा नरम झाला आहे, पूर्ण शेव तुटतो आहे, म्हणजे आपला हा फालुदा व्यवस्थित असा तयार झालेला आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि आता झाकण मारून घेते। तर हे आपल्याला थंड होईपर्यंत रूम टेम्परेचरवरती बाहेरच ठेवायचं आहे, डायरेक्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका। आणि थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या। तर इथे बघा, मी हे 3 तास फ्रीजमध्ये ठेवला होता फालुदा आणि आपला हा रेडी आहे फालुदा। हे बघा, घट्टही झालेला आहे थोडा। तर आता आपण सर्व्ह करायला घेऊया। तुम्ही इथे बघू शकता मी इथे आईस्क्रीम टाकलेलं आहे यामध्ये। तर हे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम घेतलं होतं। तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे डेकोरेट केलेलं आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकनलाही क्लिक करा।